स्वरांकित संगीत विद्यालय आयोजित 11वा वर्धापन दिनानिमित्त तू सप्तसूर माझे हा कार्यक्रम हॉटेल यश ग्रँडमध्ये संपन्न झालाय. यावेळी मंगेशकर घराण्यातील गायिका राधा मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती. राधा मंगेशकर यांच्या गायकीने नगरकर मंत्रमुग्ध झालेत. कार्यक्रमाची सुरुवात माजी महापौर भगवान फुलसुंदर आणि राधा मंगेशकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी नगरसेवक योगीराज गाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कुलट यांनी गणेश वंदना सादर केली. त्यांनी आणि रोहिणी देवरे यांनी तू सप्तसूर माझे, मुक्या हुंदक यांचे दया घणा हरवले गाणे, ही फुले वेचताना तुझे गीत गाण्यासाठी दिल्या घेतल्या वचनांची बंदिनी, मन मेरा मंदिर आदी गाणे सादर केली आहेत.
त्यांना तबल्यावर ऋषिकेश कुलट तसेच यश भंडारे, सचिन वाघमारे, अजय साळवे यांनी साथ संगत केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनायक दिघे यांनी केले. वर्धापन दिनानिमित्त दुपारच्या सत्रात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. राधा मंगेशकर, श्री कुलट आणि त्यांचे चिरंजीव श्री ऋषिकेश कुलट ह्या दोघांनी आज मला इकडे आमंत्रित केलं आणि त्यांच्यासमोर आणि त्या सर्व नगर रसिकांसमोर माझी कला सादर करण्याचा मला हा चान्स दिला, हा रंगमंच उपलब्ध करून दिला, ह्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद त्यांना आणि त्यांची जी संस्था आहे स्वरांकित, यांना माझ्या खूप शुभेच्छा. नमस्कार. आज या ठिकाणी आमच्या स्वरांकित संगीत विद्यालयाचा 11वा वर्धापन दिन आणि यानिमित्ताने या ठिकाणी मंगेशकर घराण्याच्या गायिका राधा मंगेशकर आणि माझं गाणं या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. गेल्याच वर्षी ही संगीत मैफिल होत असते. मागच्याही वर्षी माऊली सभागृहामध्ये उत्तराताई केळकर यांच्यासोबत हा कार्यक्रम होता आणि पुढे असंच वेगवेगळे कलाकार आपण या ठिकाणी आणणार आहोत या शहरामध्ये. तेव्हा सर्वांनीच या कार्यक्रमाचा पुढच्याही वर्षी लाभ घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद. नमस्कार. माझं नाव नागेश कोळी, मी ठाण्याला राहतो. पिटो सॅक्सोफोन वाजवतो. मनोबुजांचे आशीर्वाद आहे. तसंच आज मला ऋषिकेश ऋषिकेश आणि त्यांच्या वडिलांनी इथे परफॉर्मन्स करण्यासाठी बोलवलं. आज तू सप्तसूर माझे या कार्यक्रमासाठी तर फार छान कार्यक्रम झाला. उत्तम ह्या इकडचे म्हणजे वादक जे आहेत ते पण छान होते. पुण्याचे माझे दोन मित्र होते. तसंच निवेदिका ज्या होत्या त्या चक्का इकडच्या आकाशवाणीच्या, त्यामुळे त्यांनी असा सदाभार असा उचलून ठेवला कार्यक्रम. राधाजी होत्या तसेच रोहिणीजी होत्या गायला. तर असा कार्यक्रम नेहमी होत राहावा हीच माझी यांना कोलट परिवारांना आणि अहमदनगरच्या सर्व म्हणजे संगीतप्रेमींना माझी विनंती राहील आणि जरूर कधी वेळ मिळाल तर बोलवलं तर नक्की. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.